शरयू तट के अमर शहीदो, श्रद्धा से नत शीश हमारा, लगा गए प्राणों की बाजी, प्रथम विजय का श्रेय तुम्हारा। कारसेवकांचा मृतदेहाचा खच हा शरयू नदीमध्ये होता। तिथे जे कारसेवक पुरम जे होतं त्या ठिकाणी एकमेकांवरती शरीर असे मेलेल्या मृतदेहाचे इतके वाईट अवस्था त्यांनी केलेली होती। अयोध्येत श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे। प्रभू रामचंद्राच्या मंदिराची स्थापना होत असताना शेकडो वर्षे मंदिराच्या जागेच्या संघर्षाचा इतिहास सांगताना कार सेवकांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या। दिनांक 22 जानेवारीला रामललाच्या जन्मस्थानी रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्यानिमित्ताने समस्त भारतीयांना, हितचिंतकांना, सहकारी कारसेवकांना, विरोधकांना, विविध प्रकारच्या अडचणी निर्माण करणाऱ्यांना, टीका करणाऱ्यांना, कारसेवक योगेश थत्तेचा सप्रेम जय श्रीराम। जे काही घडलं ते कारसेवकांच्याच फक्त प्रयत्नातून घडलं असं मी मानायला तयार नाही। कारसेवकांनी प्रत्यक्ष गोष्ट घडली, कुठल्याही गोष्टीला त्याच्यामागं नियोजन करणारे आणि एक्झिक्यूट करणारे, त्याच्यामागं असलेली अनेकांची तपश्चर्या ही कारणीभूत असते। तात्पुरत्या परिस्थितीत कोणीतरी विरोध केला असेल, कदाचित त्यांच्या त्यामागं काही भूमिका, काही अडचणीचे मुद्देही असू शकतील, पण मनात त्यांच्याही रामभक्ती होती। कारण रामाला भारतातनं आसे तू हिमाचल एकच नाव सापडतं आपल्याला, ते प्रभू श्रीरामचंद्रांचं। विविध भाषांमध्ये, विविध बोली भाषांमध्ये ज्याची कहाणी, ज्याचं जीवन हे रामायण म्हणून वर्णलं गेलं, तो प्रभू श्रीराम या समस्त भारतीयांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे। आणि त्यामुळे प्रत्येकाच्या मनात घडणाऱ्या घटनेबद्दल एक प्रचंड आनंद आहे, उत्साह आहे। काही जणं तो व्यक्त करतात, काही जणं ते व्यक्त करू शकत नाही आहेत, कदाचित त्यांच्या काहीतरी अडचणी असतील, पण आनंद हा प्रत्येकाला निश्चितपणे झालेला आहे। असा क्वचितच कुणीतरी दुराचारी दुरात्मा असेल की त्याला रामलल्लाच्या मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते त्याचा आनंद होणार नाही, पण त्यांनाही प्रभू श्रीरामचंद्र माफ करतील अशी मी याच्या निमित्ताने बोलू इच्छितो। तुमचा अनुभव काय होता कारसेवेचा 90-92? कारसेवेला 90 साली जेव्हा गेलो तेव्हा मी एक महाविद्यालयीन तरुण होतो। महाविद्यालयीन तरुणाच्या अंगात असलेला दोष, उत्साह आणि प्रभू श्रीरामाचं मंदिर हे एखाद्या बंदिवासाचं जीवन, हे प्रभू श्रीरामाला त्याच्या स्वतःच्याच जन्मस्थानी जगायला लागतंय याची एक चीड होती। आणि त्या द्वेषाने आम्ही खरं म्हणजे कारसेवेसाठी प्रस्थान ठेवलेलं होतं। सहकारी कारसेवकांच्या मदतीने 2 वेळेला जेव्हा चित्रकूटला आम्हाला अटक करण्यात आली, त्याच्यानंतर जमेल त्या दिशेने आम्ही अयोध्येकडं जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी ठिकठिकाणी आम्हाला अडवण्यात आलं। आमची बोलण्याची पद्धत, आमची बोलण्याची ढग याच्यावरनं आम्ही वेगळे ओळखू येत होतो, कारण आम्ही काही उत्तर प्रदेशाचे निवासी नव्हतो। त्यामुळं आम्हाला तिकडनं वारंवार अडकवून कुठं ना कुठंतरी भलत्याच ठिकाणी निर्मनुष्य जंगलांमध्ये सोडून देण्यात येत होतं। यावेळी जे काही अनुभव आले, मैलोन मैल रानोमाल चाललो एवढं चालण्याची आम्हाला काही सवय नव्हती। त्यावेळी तिथल्या ग्रामस्थांनी आम्हाला स्वतःला म्हणजे लाज वाटते सांगायला, पण त्यावेळी आमच्या पायाला मसाज करण्यापासून ते आम्हाला वेगवेगळे पदार्थ बनवून तयार करून खाऊ घालण्यापर्यंत, कारण केवळ अंगावरच्या कपड्यांशी माझे काही सहकारी आलेले होते, खाण्यापिण्याची कुठलीही व्यवस्था ते तिथं उपलब्ध नव्हती। खिशात पैसे असूनही काही विकत घेणं शक्य नव्हतं, कारण एक अघोषित लॉकडाऊन मुलायमसिंगाने संपूर्ण उत्तर प्रदेशात केला होता। अख्खा उत्तर प्रदेशचं स्वरूप त्यांनी एका तुरुंगासारखं केलेलं होतं, त्यामुळं बाहेरची व्यक्ती ही त्या तुरुंगात आलेली एक नवीन कैदीच होता, आणि त्यामुळे झालेले अत्याचार तो कुठलाच कारसेवक विसरू शकणार नाही। आणि ज्या रामभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, तसं बघायला गेलं तर आम्ही कारसेवा केली ही आत्ता 20-25-30 वर्षापूर्वी केली, 90 साली आणि 92 साली। 450 वर्षांच्या इतिहासात जवळपास 76 लढाया झाल्या। या 76 लढायातली एक लढाई तर महिलांनी लढलेली होती, नागा साधूंनी याच्यामध्ये आपलं योगदान दिलेलं होतं, निहंग शिखांनी याच्यावरती लढाई केलेली होती। जवळपास 4.5 लाख हिंदू समाजातल्या तरुण कार्यकर्त्यांनी
आपलं प्राणार्पण त्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या करता केलेलं होतं. आमची लढाई ही आत्ताच्या काळातली असल्या कारणाने हा मीडिया किंवा बातम्या आहेत, पण तेव्हा जे जे अनामिक कारसेवक तिथं शहीद झाले त्यांना खरं म्हणजे ही श्रद्धांजली आहे. शरयू तटके अमर शहीदो, श्रद्धा से न त शीश हमारा, लगा गये प्राणों की बाजी, प्रथम विजय का श्रेय तुम्हारा. पाचपोर पुण्यातलाच रहिवासी आहे. 1990 आणि 1992 सालच्या कारसेवेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेण्याचं भाग्य मला लाभलं. 1990 सालची जी कारसेवा होती ती अतिशय कठीण आणि एकंदर तिथली परिस्थिती बघितली तर ती कारसेवा ही लक्षात राहण्यासारखी कारसेवा होती. कारण प्रत्यक्ष शेवटपर्यंत पोचू शकलो नाही आम्ही, पण त्या कारसेवेतले अनेक कारसेवक हे प्रत्यक्ष घटनेला त्या ठिकाणी पोचले आणि त्या बाबरी ढाच्यावरती आपला भगवा ध्वज रोला असे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी कारसेवक म्हणून पोचलेले होते. आणि त्यांच्यावरती त्यावेळेस मुलायमसिंग सरकार यांनी त्या ठिकाणी असं म्हटलं होतं की परिंदा बी पैर नाही मार सकता, इतकं मोठं बंदोबस्त आणि त्या ठिकाणी चोख ठेवलेला होता. कारण ती मानसिकता इतकी भयानक होती की दिसलेल्या प्रत्येक कारसेवकाला गोळ्या घालण्याचे आदेश त्यांनी दिलेले होते. अशा परिस्थितीमध्ये ही कारसेवा पार पडली. ज्या कोठारी बंधूंनी तिथे ध्वज भगवा ध्वजवरती उभा केलेला होता त्यांना हनुमानगढीमध्ये घुसून त्यांच्या डोक्यात गोळ्या घालून त्यांना मारण्यात आलं. अशा प्रकारची क्रूर कारवाई ही त्या मुलायमसिंग सरकारच्या माध्यमातून झाली. अनेक कारसेवकांचा मृतदेहाचा खच हा शरीर नदीमध्ये होता. तिथे जे कारसेवक पुरम जे होतं त्या ठिकाणी एकमेकांवरती शरीर असे मेलेल्या मृतदेहाचे इतके वाईट अवस्था त्यांनी केलेली होती. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये ही कारसेवा पार पडली आणि प्रत्यक्ष ध्वज उभा राहिल्यामुळे ती कारसेवा यशस्वी झाली. अशा प्रकारची कारसेवा एक त्या ठिकाणी पूर्ण झाली. 1992 साली परिस्थिती वेगळी होती. त्या ठिकाणी भाजपचं कल्याणसिंग सरकार होतं आणि या कल्याणसिंग सरकारच्या उपस्थितीमध्ये ही कारसेवा 6 डिसेंबरला पार पडली आणि प्रत्यक्ष तिथे उभा असलेला जो कलंक होता बाबरी ढाच्याचा तो त्या ठिकाणी निस्तारमूत झाला आणि त्याच दिवशी प्रभू रामचंद्राचं रामललाचं त्या ठिकाणी प्रतिष्ठापना झाली आणि एक सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं. आत्ताचं जे मंदिर आहे ती त्याची प्रतिकृती किंवा त्याच्या भव्य असं मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. पण ह्या सगळ्या घटनांच्या साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं आणि अशा प्रकारचं एक चांगलं काम आपल्या हातून घडलं, एक कृतार्थ जीवन असं आपल्याला म्हणता येईल. आणि अशा प्रकारच्या या साक्षीदार मंदिराचा साक्षीदार होण्याचं भाग्य आणि एक अत्यंत आनंदोत्सव या ठिकाणी साजरा करण्याचं भाग्य मला लाभलं. आणि प्रत्यक्ष रामाचं मंदिर ही अस्मितेचं भारतीय अस्मितेचं प्रतीक असलेलं हे रामाचं मंदिर त्या ठिकाणी उभं राहते आणि ही आता सुरुवात आहे. इथून आता भारताची प्रगती होणार आहे आणि भारत हा विश्वगुरुपदी प्रतिष्ठापित होईल. अशा प्रकारचे एक चांगलं वातावरण हे हिंदूंच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे आणि याच माध्यमातून संपूर्ण देश आपला विश्वगुरुपदी निर्माण होईल, विश्वगुरुपदी स्थापन होईल आणि संपूर्ण जग त्याचं नेतृत्व मान्य करेल अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. प्रत्यक्ष रामाचं मंदिर बघण्याचं भाग्य पुढच्या काळामध्ये मला मिळेल, पण आता 22 तारखेला ही प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी होणार आहे आणि याचा खूप मोठा आनंद हा मला प्रत्यक्ष झालेला आहे. अशा अनेक कारसेवकांनाही आनंद झाला आहे, कारण त्यांनी जे कारसेवेच्या माध्यमातून जे काम केलेलं आहे त्याचा हे जल्लोष या ठिकाणी साजरा होणार आहे आणि 22 तारखेला हा मोठा जल्लोष प्रत्यक्षात येणार आहे आणि अशा प्रकारचं एक चांगलं वातावरण या भारतामध्ये निर्माण होईल आणि या वातावरणात आपण आपला देश पुढे नेऊया.